हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. झाडांवर खूप धूळ बसते, घरात असो किंवा बाहेर असो, पण घरातल्या झाडांना तर मी अधूनमधून स्प्रे करतच असते. तर आज स्प्रे करते झाडांना आतमधल्या, कारण फरशी पुसण्याच्या अगोदर जर स्प्रे केलं तर खाली पडलेले डाग पण स्वच्छ होऊन जातात. आणि नेहमी मी आपण घरी असताना मग जास्त तिलाही लोड द्यावा. मी तिच्यासोबत करू लागते बऱ्याचशा गोष्टी, आणि ह्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो. खरं पाहिलं तर मला इतके जण सगळे विचारतात, म्हणजे प्रत्येकाचा एकच प्रश्न असतो, एवढं सगळं तू कसं मेंटेन करतेस झाडांचं.
तर झाडांची गोष्ट अशी आहे की मनापासून मुळातच आवड धुतलेला असतो आणि टी व्ही युनिटच्या खाली पण रोजच्या रोज स्वच्छता केली जाते. खिडकीमध्ये पण रोजच्या रोज हात मारला जातो. आठवड्यातून एकदा ज्यावेळेस मी घरी असते त्यावेळेस ती आणि मी सगळ्या घराच्या जेवढ्या काही खिडक्या आहेत तेवढ्या आम्ही साफ करतो आठवड्यातून एकदा. आणि दरवाजे पुसले जातात. परत बेसिन रोजच्या रोज ती घासते. त्याच्यामुळे मला इतकं छान वाटतं ना. आणि तिच्यासोबत मग मी ही करू लागते. आणि इतक्या बारीक सारीक काही गोष्टी असतात ना की धूळ तिथे म्हणजे विचारही करू शकत नाही आपण की इथे धूळ बसू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी मग ज्यावेळेस असा थोडा थोडा वेळ असतो. मी म्हणजे असं प्रॉपर एकाच वेळेस कधीच काही करत नाही. मी येणार रोज थोडं 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 माझं चालू असतं. मी असं कधी स्पेंडिंग ठेवत नाही आहे का कारण मग एकाच वेळेस खूप जास्त घाण होत नाही. मग तर माझं आहे ना जे काही उलट किचकट कामं जे असतात ना ते मला रोज काढायला आणि घाईमध्ये काढायला आवडतात. कारण किचकट कामे त्या गोष्टींना म्हणजे आपल्याला स्पेशल वेळ द्यावा लागतो. तर तो स्पेशल वेळ द्यायला मला आवडत नाही त्या गोष्टींसाठी. मी रोज ना चालू चालूमध्ये पटकन अशी अवघड कामं करून टाकत असते आणि होतात पण मग. तर आता खालची डस्टिंग आणि खालचं बरंचसं झालं आहे. आता किचन आवरणार आहे मी. तर किचनच्या वरती जे काही दिसत आहेत ना शोभेच्या वस्तू तर त्या वस्तूंवर मला आता धूळ दिसली आहे.
मी 10-15 दिवसातून ती धूळ साफ करत असते, कारण काय 2-3 दिवसाला तर शक्य होत नाही, पण 10-15 दिवसातून जरी त्यावर हात मारला एखादा तरी इतकं क्लीन दिसतं ना. ह्या बॉटलसुद्धा आता किचनमधल्या ज्या रेड कलरच्या बॉटल आहेत त्यासुद्धा मी आता जस्ट धुवून काढल्या होत्या आणि त्या ठेवलेल्या आहेत. रोज तर त्याला कापड मारतेच मी, पण वरतीसुद्धा आहे ना कायम नाही मी स्वच्छता 10-15 दिवसावरला मी जे करते त्याच्यामुळे अजिबात म्हणजे अजिबात कुठेच असं मेनसटपणा किंवा धूळ असं अजिबात कुठेच नाही. फ्रीजच्या वरती पण नाही मी प्रॉपर स्वच्छता असते, कायम तिथे हात फिरवलेला असतो, त्याच्यामुळे असं कुठलीच अडगळीची गोष्ट नाही की तिथे घाण आहे. मग ते स्टोर रूम असो किंवा कुठलंही असो, मी ड्रॉवरसुद्धा वेळ आठवड्यातून 2-3 वेळेस नाही सॉरी 2-3 आठवड्यातून एकदा का होईना सगळे ड्रॉवर मी काढते आणि त्यातल्या काही जे काही बिनकामाच्या गोष्टी आहेत त्या बाजूला करते, त्याचं सॉर्टिंग करते. त्याच्यामुळे असं घरात अशी कुठली गोष्ट नाही की तिथं अडगळ आहे आणि तिथं न पाहिल्यामुळे घाण झाली आहे. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं माझं आणि ह्या गोष्टीमध्ये मला आनंद मिळतो आणि मला वैयक्तिक एवढं समाधान लागतं ना. मला फार चिडचिड होते एखादी गोष्ट जर जागेवर नसली ना, फार चिडचिड होते माझी. प्रत्येक गोष्ट मला जिथल्या तिथं ठेवलेली आवडते आणि ही सवय मला मुलींना लागलेली आहे. दिव्य नाही ऐकत बरं का माझं, म्हणजे दिव्याला सारखं ओरडावं लागतं, पण माऊ इतक्या गोष्टी समजून घेते ना आणि तिचं खेळणं वगैरे झाल्यानंतर मी राडा पण करून देते. असं नाही की घर स्वच्छच असावं असं तसं काही नाही, म्हटलं मुलांना राडा पण करून देते, पण मग खेळून झाल्यानंतर जिथल्या तिथं ठेवण्याची सवय मी माऊला लावलेली आहे. माऊ सगळ्या गोष्टी तिच्या जिथल्या तिथं ठेवते. दिव्याचं कसं असतं, त्याच्या मागे अभ्यासाचा खूप जास्त लोड आहे, त्याच्यामुळं तीच खूप परेशान झालेली असते, त्याच्यावर आपला आरडाओरडा. मग मी काही गोष्टी समजून घेते असं वाटतं, जाऊ द्या. ऑनलाईन क्लासेस चालू असतात, शाळेचा होमवर्क असतो, खूप म्हणजे खूप तिच्या मागे लोड राहतो अभ्यासाचा. तसं माऊचं हसत खेळत चाललेलं असतं सगळं, अजून काही तिला जास्त अभ्यास नाही आहे माऊला. आणि आता शाळेतून येतात त्या 1:30 त्यांना स्टॉपवर आणायला जावं लागतं आणि इतकं ऊन पडलेलं असतं, भयानक ऊन असतं त्यावेळेस. आणि स्टॉपवरून आणल्यानंतर पहिलं तिला, नंतर मी आंघोळ घालते, रोज आंघोळ घालते, कारण हातपाय धुणं असं धुण्यापेक्षा असं वाटतं की आंघोळ केलेली बरी. माऊला रोज शाळेतून आल्यानंतर आंघोळ घालणे, नंतर तिला मॅगी किंवा तिला जे काही खायचं आहे तर ते मी तिला करून देत असते, दोघींनाही करून देत असते. भूक लागते कारण सकाळचा डबा असतो, पण मुलांचे त्यांची मला वाटतं रेसेस खूप लवकर होती मधली, त्याच्यामुळे शाळेतून आल्यानंतर दोघींना पण भूक लागलेली असते. मग काही ना काही त्यांना करून द्यावं लागतं, शक्यतो बऱ्याच वेळेस मॅगीच असते, दोघींना आवडते, नाहीतर कधीतरी वेगळं करते. माऊला उपमा पण फार आवडतो लहानपणापासून, तर माऊला बऱ्याच वेळेस मी उपमा पण करून देते. तर आता झालेले आहेत भांडे क्लीन करून तिचे, तर भांडे आतमध्ये घेणार आहे आणि नंतर लगेच सगळं काही आवरल्यानंतर भांडे पण लगेच लावून घेते मी. आणि भांडे लावताना सवय अशी लावलेली मी भांडे पुसूनच लावते, कधीच भांडे तसेच वाळलेले लावत नाही. दिव्याला पण मी तीच सवय लावलेली आहे. एक कोरडे जरी झालेले असले भांडे तरी एक ओलं कापड घ्यायचं आणि ओल्या कापडाने भांडे पुसून घ्यायचे आणि मग लावायचे. अशी दोघींना म्हणजे मी सवयच लावून घेतलेली, मला पण आणि तिला पण. तर आता फ्रीजच्या वरची करून घेते स्वच्छता थोडीशी, घाण नाही आहे जास्त, पण धूळ बसायला काही निमित्त लागतं, धूळ भरपूर राहते सगळीकडे. तर घेते आता फ्रीज आवरून आणि एक दिवस मला आता क्रॉकरी युनिटसुद्धा काढावं लागणार आहे आतून. जास्त खराब नाही आहे, पण एक हात मारायचा आहे आणि ते काढणं थोडंसं मला इतकं कंटाळवाने वाटतं, कारण सगळ्या काचेच्या वस्तू आहेत ना, त्या हळूच बाजूला ठेवा, मग परत हळूच ठेवा, उचलून ठेवा, ह्या गोष्टींचा फार कंटाळा येतो. पुसायला नाही वेळ लागत, पण हे वस्तू बाजूला ठेवणं आणि परत जागेवर ठेवणं ह्या गोष्टींमध्ये फार वेळ जातो, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस राहून जातात ह्या गोष्टी. तर आता करते खालच्या किचनची स्वच्छता. त्या दिवशी आम्ही दोघींनी स्टोर रूम पण काढली होती, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं पण होतं की दोघींनी स्टोर रूम पूर्ण स्वच्छ केली. मी काय केलं, एक दिवस तिला म्हटलं वरचं काहीच नाही करायचं आपल्याला, आपण आता आज स्टोर रूम काढूया. आणि खूप दिवसाचं काढायचं चाललेलं होतं माझं, मागे मी आत्ता याला काढलेली होती संक्रांतीच्या नंतर काढलेली होती, पण खराब होतेच. आपण काय करतो बऱ्याच वेळेस घाईगडबडीमध्ये धरवस्तू ठेव
आणि मग असं विनाकारणच काहीतरी कोंबल्यासारखं होऊन जातं आतमध्ये, तर मला ह्या गोष्टी आवडत नाहीत. मलाच अस्वस्थ होऊन जातं पाहिल्यानंतर. तर मी म्हटलं एक दिवशी चल आपण दोघंजण हे करू. मग मी सगळं वरती डब्यातल्या हे करून दिले खाली मोकळे, आणि मी सगळं पुसून घेतलं, झटकून घेतलं, पेपर बदलले. नंतर तिने मला डबे स्वच्छ करून दिले, मी ते लावले आणि स्वच्छता होऊन जाते प्रॉपर. मग तर आता घेते भांडे आतमध्ये, आणि भांडे आतमध्ये घेतल्यानंतर जाणार आहे वरच आवरायला. आता बेडशीट घालण्याची एक ट्रिक तुम्हाला मी शेअर करणार आहे, आणि मला वाटतं मागच्या वेळेस एका ब्लॉगमध्ये मी सांगितलेली पण होती. तर बेडशीट जे आहे ना, ते ज्यावेळेस आपण बेडवर टाकतो, तर त्याला मी जे चारी कोपरे असतात त्या चारी कोपऱ्यांना अशी गाठ बांधते, आणि ती गाठ फक्त हिपाती गाठ. तर ती गाठ चारी कोपऱ्यांना असते, आणि थोडीशी पॅक गाठ जर बांधली तर बेडशीट अजिबात गोळा होत नाही. तो गाठी माझ्या थोड्याशा सैल झालेल्या आहेत खूप दिवस झाले, म्हणून मग आता मी ती गाठ पॅक केली पा, आणि बेडशीट पा की ती लगेच एकदम टाईट होऊन जातं, आणि घड्या पण आपण बसलो जरी तरी त्याच्यावर घड्या पडत नाहीत काही नाही. तर अशा चारी कोपऱ्यांना चार आपण गाठी जर केल्या आणि त्या खाली गादी खाली जर घातल्या तर बेडशीट एकदम व्यवस्थित राहतं. किती उड्या मारल्या लहान मुलांनी किंवा खेळले तर लगेच फार काय ते असं अस्तव्यस्त होत नाही, बऱ्यापैकी चांगलं राहतं. थोड्याफार घड्या पडतात, पडत नाही असं नाही, पण बऱ्यापैकी छान राहतं. नाही तर मग रेग्युलर बेडशीट लगेच गोळ्या होऊन जातात, तसं हे गोळ्या होऊन जात नाही. तर आता ती करती आहे तिकडचं आवरती झाडून झडून, तोपर्यंत मी ह्या बेडची स्वच्छता करायला आले. आणि हे साईडला ज्या दिसत आहेत घागरी, तर त्या घागरी मी स्वतः हाताने पेंट केलेल्या आहेत, आणि डिझाईन पण मी घरीच केलेली त्याच्यावर ॲक्रॅलिक पेंटने. तर आता डस्टिंग करून घेते ह्या रूमची, एरवीतीच करते पण मी असल्यानंतर मग मी करू लागते, मला नाही बसवत. तर चाललं आहे आता काम हळूहळू. पाणी झाडांना टाकणार आहे आता. वरचं जे पाणी असतं बॉटलमधलं ते बऱ्याच वेळेस मी खाली बॉटल तशी नेत नाही, झाडांना टाकून देते. सकाळच्या स्कूलमुळे थोडंसं दुर्लक्ष झालं माझं ह्या झाडांना पाणी द्यायला. तर दोन कुंड्या ठीक होत्या, पण जी अलीकडची कुंडी दिसते तर खूप जास्त त्याचं पानं खराब झाले, म्हणजे इतके सुकल्यासारखे झाले होते ना बरेचसे पानं. आता मी कट करते त्याचे. आणि सकाळच्या शाळेमुळे थोडासा गोंधळ होतो, खूप घाई असते ना, नाहीतर एरवी झाडांना पाणी देऊनच खाली येते मी. पण थोडंसं दुर्लक्ष झालं तर असं होतं. झाडं सांभाळणं सोपं नाही, म्हणजे हौस लागते पण खूप लक्ष द्यावं लागतं. मग जर असं झालं तर मग काहीच उपयोग होत नाही त्या झाडांचा, म्हणजे ते छान दिसत नाही म्हणून नाही, पण त्याच्या जीवाला पण किती त्रास होतो आहे आपण जर त्याला पाणी नाही दिलं तर. मी तर असं वाचण्यात आलेलं आहे माझ्या की आपण जर पाणी जर नाही दिलं तर ते अक्षरशः किंचाळतात झाडं, आक्रोश करतात.
आणि जगदीशचंद्र बोस यांचं जर आपण लेखन पाहिलं तर त्यांनी हे सांगितलेलं आहे की झाडांना ऐकू जरी येत नसलं किंवा काही कळत जरी नसतं तर झाडांना संवेदना असतात, आणि संवेदना म्हणजेच हे आपण पाणी जर दिलं तर त्यांना ते एक फील म्हणजे चांगलं वाटतं, आणि जर त्यांना पाणीच नाही दिलं तर ते अक्षरशः असं किंचाळतात, आक्रोश करतात, तो काय भला आपल्याला ऐकू येत नाही पण ह्या गोष्टी सत्य आहेत, असं माझ्या वाचनात पण आलेलं आहे. तर हे असं होऊ नये, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, अलीकडच्या झाडाला लक्ष देण्यात आलं नाही. आता पाणी टाकते आहे त्याला मी, तर होईल आता थोडंसं टवटवीत नंतर. त्याचे बरेचसे पानं काढून घेतलेत मी आता. खरं सकस तरी वाटतं, दोन तीन कुंड्यामधले झाडं तर गेलेत आता. पायऱ्यांवरती ज्या कुंड्या ठेवल्यात ना मी, त्यातलं पण एक मनी प्लांटचं गेलं आहे. ते पण आता मला रिपोर्टिंग करावं लागणार आहे. दोन दिवस झाले शिडी खाली आणून ठेवली आहे, आणि वरच्या हँगिंगच्या कुंड्यांमध्ये काही कुंड्यांमध्ये गवत झालं आहे. तर ते गवत मला दोन चार दिवसापासून काढायचं होतं, पण आता घेते काढून. ऊन लागतं आहे खूप, पण आता काढणार आहे आज, कारण रोज चाललं आहे ते शिडी इथं ठेव तिथं ठेव, रोजचं चाललं आहे. आता घेते काढून ते, आणि बरेचसे काही कुंड्यांमधले जे झाडं आहेत त्यांचे पानं पण वाळले, ते पानं पण आता काढून घेणार आहे लगेच. उन्हामुळे तर पटकन सुकत आहेत ह्या मनी प्लांटचं रिपोर्टिंग केलेलं आहे मी. जो मनी प्लांट मी आत्ता काढते ना सुकलेले पानं, त्याचं पण रिपोर्टिंग केलं, तर त्याला खत घातलं होतं पण ते पण खूप जास्त सुकल्यासारखं झालं. त्याला पाणी आहे वेळेवर पण सुकल्यासारखं झालं आहे, आणि बऱ्याचशा झाडांचे पानं वरचेवरच सुकलेले आहेत, ते खूप घाण दिसतात. मी कधीच झाडाला सुकलेलं पान ठेवत नाही, माझं सारखं जिथे दिसेल तिथलं ते पानं काढण्याचं काम चालू असतं. कुठले पण झाडं असू द्या, पिवळे पानं सुकलेले पानं मी झाडांना शक्यतो ठेवतच नाही. पण वरच्या जर कुंड्या असतील तर बऱ्याच वेळेस मग राहून जातं, पण मी काढते जसं वेळ मिळेल तसं काढत राहते. पाण्याचा टँकर घेतला आहे आज, आणि सर आता पाणी घेऊ राहिले टँकरमधून हौदामध्ये. त्यांचं ते काम चालू आहे, माझं हे काम चालू आहे. अधूनमधून सारखा टँकर घ्यावाच लागतो आहे, पाणी काय भागत नाही आहे. अजून ग्रामपंचायत च्या एरियामध्ये येतं आमचं घर, तर नळ कनेक्शन पण आलेलं नाही आहे, बोरला पाणी कमी झालं आहे, आणि टँकर घ्यावाच लागतो. Thank you.
कोणाला नाही.